नमस्कार मित्रांनो, मी परमेश्वर केंद्रे पृथ्वी वाचवा या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्र हो, आज ओझोन दिवस 16 सप्टेंबर हा दिवस आपण जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा करतो. वेळ आलेली आहे की ओझोनचा थर आपल्याला आता वाचवावा लागेल, पृथ्वीचं तापमान आपल्याला कमी करावं लागेल. ओझोन इज द प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ आवर अर्थ. म्हणजे काय तर कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना हे कळलं की ओझोनचा थर जर प्रदूषण कमी झालं तर तो खूप चांगल्या पद्धतीने त्याची सुधारणा होऊ शकते, अन्यथा तो विरळ होत चाललेला आहे. अन्यथा तो आपल्या सर्वांसाठीच, जी सूर्यांपासून येणारी जी अतिनील किरणं आहेत ती आपल्या पृथ्वीवर येऊन आपल्या मानवासहित सर्व सजीव प्रजातींना त्याचा खूप मोठा धोका आहे. आपल्याला आपली पृथ्वी वाचवावीच लागेल. सर्वच जण, म्हणजे असं आहे की सर्वसामान्यांना हे ओझोन काय आहे, ओझोनचा पट्टा काय आहे, अतिनील किरण काय आहेत, कर्करोगाची कारणं काय आहेत, त्वचेचा कॅन्सर का होतो, या सगळ्याच गोष्टीची कारणं आपल्या सगळ्यांना माहीत नाहीत. आणि म्हणून या सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या आपण जाणून घेतल्या पाहिजेत. एअर कंडिशन सारख्या गोष्टी गरज नसताना वापरल्या नाही पाहिजेत. वाहनांची जी हल्ली जे रेंजेस झालेली आहे, विनाकारण जो वापर आहे तो वाहनांचा आपल्याला थांबवावा लागेल. आणि विशेष म्हणजे याची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. मित्र हो, ओझोन दिनाच्या दिवशी केवळ ओझोनचं महत्व समजून घेऊन आपल्याला चालणार नाही, त्यामुळं आपण सर्वांनीच हे प्रयत्न करायला हवे.